मग ही वर्षाची लढाई होती का? म्हणजे समजा तुम्ही आता जसं म्हणालात ना सुप्रियाजी की आम्ही देऊन टाकलं असं, त्यांना जेव्हा इथेच खाली हॉलमध्ये शरद पवारांनी ज्या दिवशी निवृत्तीची घोषणा केली त्या दिवशीच त्यांना उत्तराधिकारी घोषित करून टाकलं असतं तर गोष्टी सुटल्या असं काय? वारशाचाच प्रश्न जर तिथे जाऊन असा, वारशाचा प्रश्नच नाही ना. आणि कसला वारसा आहे? काय शेअर्स आहेत का आमचे? आणि कुठला वारसा? दिस इज पब्लिक लाईफ. पब्लिक लाईफमध्ये वारसा असा नाही दिला जात. ते काय शेअर्स नाही आहेत कंपनीचे की हे दोन शेअर्स अजितला आणि हे सुप्रियाला आणि हे रोहितला आणि योगेंद्रला, असं नाही. दिस इज पब्लिक लाईफ. जनता ठरवते वारसदार कोणाचा कोण आहे, व्यक्ती नाही ठरवत. या वास्तूमध्ये आपण बसलो होत ना, त्या कैलासास यशवंतराव चव्हाणांचं आणि शरद पवारांचं कुठलंही रक्ताचं नातं नव्हतं, प्रेमाचं आणि विचाराचं आणि विश्वासाचं नातं होतं. आजही चव्हाण साहेबांना जाऊन 32 वर्ष झाली, त्यांचा उत्तराधिकारी म्हणून शरद पवारांनाच त्यांचा मानसपुत्र म्हणतात.